आता बघूयात महत्वाच्या 9 बातम्या. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या मतमोजणी निकालावर स्थगिती द्या. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टात याचिका. यापुढे सातारा जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार. साताऱ्यातील मेळाव्यात उदयनराजेंचं वक्तव्य. शिवेंद्र राजे तुम्ही एकच राजकारण करत, मला पण बघायचं जिल्ह्याचं राजकारण कोण काय करत. राज्य शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय. बुलढाण्याच्या राजूर घाटात मुक्ताई पालखीचं आगमन. निसर्ग आणि भक्तीचा एकाच ठिकाणी संगम. जिल्ह्यात 5 दिवस असणार पालखीचा मुक्काम. मुंबईतील धरण क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. सातही धरणांमध्ये केवळ 5.32% पाणीसाठा शिल्लक. पावसानं दडी मारल्यास मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार. ठाण्यातील गावणबाग परिसरात इमारतीचा पत्रा कोसळला. फुटबॉल टर्फवर पत्रा उडून पडल्यानं खेळणारी 8 मुलं जखमी. काहींना गंभीर दुखापत. ठाण्याच्या बेतनी रुग्णालयात उपचार सुरू. जखमींची प्रताप सरनाईकांकडून भेट.